पाटील परिवाराच्या वतीने श्री गणेशाची स्थापना गणरायाच्या रंगात रंगली मुरुम नगरी. मुरुम तारीख 31. महाराष्ट्र राज्याच्या घराघरात विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाला दिनांक 31 रोजी सुरुवात झाली. मुरुम शहरातील पाटील परिवाराच्या वतीने श्री गणेशाची विधिवत पूजा करून स्थापना करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन बापूराव पाटील, श्वेता पाटील आदींच्या उपस्थितीत श्री गणेशाची स्थापना व पूजन संपन्न झाले. गणरायाच्या रंगात रंगली मुरुम नगरी शहरातील अशोक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक सह विविध ठिकाणी श्री गणेशाच्या मूर्तीच्या खरेदीसाठी भाविक भक्तांनी गर्दी दिसून आली. शहरातील विविध जनरल स्टोअर्स, इलेक्ट्रॉनिक्स दुकानात श्री गणेशा व गौरीच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर विविध रंगाचे सजावटीचे साहित्य व त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स दुकानात भारतीय उद्योग समूहाने बनविलेल्या लाईट माळा, समय, फोकस यासह विविध वस्तू बाजारात विक्रीसाठी सजवण्यात आल्या आहेत. गणेशाला आवडणाऱ्या फळ फळावळाने बाजारपेठा सजल्या असून सकाळपासूनच मुरुम नगरीत श्रीच्या आगमनाची व स्थापनेची जय्यत तयारी सुरू आहे. एकंदरीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्साहात साजरे होणारे खंडित झालेले सण हळूहळू पूर्वरत होताना दिसत आहे. कर्मदंड मराठी वृत्त चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना कर्मदंड परिवाराच्या वतीने श्री गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. Hasan.